आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव येथे महाशिवरात्री उत्साहात यात्रेनिमित्त फराळ आणि महाप्रसादाचं वाटप. यड्राव येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त यड्रावच्या श्री ओंकारेश्वर मंदिरात यात्रा भरत असते. अलोट गर्दीत भाविकांनी आज सहभाग नोंदवला होता. महाशिवरात्री निमित्त उपवासासाठी फराळ आणि महाप्रसादाचं यावेळी वाटप करण्यात आलं. डेप्युटी सरपंच विजय पाटील यांच्या हस्ते आरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर, विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार यांच्या मान्यवरांसह सरपंच श्रीमती सुमन झुटाळ, माजी सरपंच सह उषा तासगावे, बाबासाहेब कुंभोजे, भरत लठ्ठा, सुहास मगदूम, आनंदा मर्दा, अनिल स्वामी, रामविलास अग्रवाल, मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी यड्राहून दत्तात्रय कदम. श्री ओंकारेश्वर मंदिर गेली 15 वर्ष जरी पुजारी आहे आणि मी सातत्याने मला एवढंच निवेदन करायचं, मला एवढंच सांगायचं बरं होताना, या देवाची जो भक्ती करेल त्याची उन्नती होईल. तो ज्येष्ठ असू दे, बाल असू दे, वृद्ध असू दे, कुणीही असू दे, ओंकारेश्वरांची ज्यांनी भक्ती केली आहे त्याची भक्ती फळाला पोचली आहे. त्यामुळं सर्व भक्तांनी या देवाची भक्ती करावी, गाढ श्रद्धा ठेवावी. समितीतर्फे या महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार आणि जे भाविक इथे येतात त्यांना अर्थोपाची आणि उपवासाच्या सर्व सामानाची इथं व्यवस्था केलेली आहे. ओंकारेश्वर जीर्णोद्धार समिती यड्राव यांच्यामार्फत आम्ही उपक्रम गेले 5 वर्ष झालं चालवतो आणि इथून या इथे सर्व युवक आम्हाला पूर्णपणे साथ देतात. आणि या मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर आणि मंदिर जीर्णोद्धार समिती यांच्यामार्फत हा उपक्रम गेले 5 वर्ष आम्ही सातत्यानं इथं मांडत आहोत आणि लोकांनी व्यसनचिंता न करता अशा चांगल्या उपक्रमाला साथ द्यावी आणि ज्या ज्या भाविकांनी या उपक्रमाला साथ दिली त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून माझे ओंकारेश्वर मंदिर उत्सवाला पावणारे आहे.